महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथमधील महात्मा गांधी विद्यालय येथे आपदा मित्र असा आपत्ती व्यवस्थापनाबाबत 12 दिवसाचं शिबिर आयोजित केलं असून याची बैठक तहसीलदार कार्यालयात घेण्यात आली होती. या शिबिरात अंबरनाथ आणि बदलापूर तसेच अंबरनाथ तालुक्यात आपत्ती आल्यानंतर काय खबरदारी घ्यावी किंवा त्या परिस्थितीवर कसे नियंत्रण मिळवता येईल याविषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट इथे चला जाणूया नदीला असे उपक्रम राबवण्यात आले होते. या संदर्भात अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली आहे आपले प्रतिनिधी शीतल मोरे यांनी. आज अंबरनाथ तालुक्यात तहसीलदार कार्यालयात आपत्ती विभागातून एक बैठक घेण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये आपत्तीविषयक काही प्रॉब्लेम आले तर ते सांगण्यात आले होते. आपल्यासोबत आहे तहसीलदार मॅडम, आपण त्यांनाच विचारूया एकंदर काय माहिती देते. मॅम, आज जी बैठक झाली त्यामध्ये एकंदर काय माहिती देण्यात आली? मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग आणि माननीय जिल्हाधिकारी कार्यालय, माननीय जिल्हाधिकारी आपले अशोक शिंगारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक 12 दिवसाचं प्रशिक्षण शिबिर ठेवलेलं आहे, ज्याला आपण आपदा मित्र असं नाव दिलेलं आहे. आपदा मित्र याच्यासाठी की ज्या आपल्या नॅचरल कॅलॅमिटीज होतात किंवा ज्या मॅनमेड कॅलॅमिटीज असतात त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला रेस्क्यू वर्क कसं करावं किंवा नेमकं त्याच्याशी कसं डील करावं या गोष्टी माहीत नसते आणि फायर ब्रिगेड असेल, नगरपालिका असेल किंवा महसूल विभाग असेल, प्रत्येक ठिकाणी त्या क्षणी तात्काळ पोहोचू शकतोच असं नाही. आपले तलाठी आपण पोहोचतोच पण कधीकधी तो वेळ खूप निघून गेलेला असतो. जसं मागे आपली महालक्ष्मी अडकली होती, महालक्ष्मी एक्सप्रेस, तो एक अनुभव आहे. आपल्याला तोक्तेचा अनुभव आहे. फ्लड कंडिशन अनेकदा इथे येते, उल्हास नदीला पूर येतो, अशा अनेक गोष्टी आहेत. किंवा आपला MIDC प्रोन एरिया आहे, कधी वायू गळती, विषारी वायू गळती, असे काही इन्सिडेंट्स घडले. अनेक ठिकाणी आपला फॉरेस्ट विभागाशी संलग्न एरिया आहे, सर्पदंशाच्या काही केसेस घडतात. लोकांना प्रायमरी किंवा प्रथमोपचार माहीत नसतात किंवा त्याचं प्रशिक्षण नसतं. एखादी मोठी घटना घडली तर त्याला नेमकं कसं डील करून त्यांना रेस्क्यू करावं हे माहीत नसतं. यासाठी आम्ही आमचे हँड स्ट्रॉंग करण्यासाठी प्रत्येक ठिकाणाहून वेगवेगळ्या तालुक्यातल्या पॉकेट्समधून काही आपले NGOs असतील, काही सुधारक असतील, काही आपले NSSचे मुलं असतील, NCCचे असतील, अशा सर्वांना एकत्र घेऊन आम्ही हे प्रशिक्षण आपदा मित्राचं अरेंज केलेलं आहे. मॅम, यातमध्ये साधारण किती म्हणजे पट आहे, किती अधिकारी किंवा वर्ग आहे? येस, हा ॲक्च्युली आपण सर्व विभागासाठी प्रशिक्षणाचा कार्यक्रम ठेवला होता, ज्याच्यामध्ये नगरपालिका विभाग असेल, BDO-कडचे असतील, आपले तलाठी असतील, त्याच्यानंतर जनरल नागरिकांमधून जे ॲक्टिव कार्यकर्ते असतील, अशा सगळ्यांसाठी आपण 12 दिवसाचं त्यांचं जेवण, नाश्ता, चहा सगळ्याची व्यवस्था करून हे प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. आणि याच्यासाठी आपल्याकडे यशदाचे जे मास्टर ट्रेनर्स आहेत ज्यांनी स्वतः प्रशिक्षण घेतलेलं आहे या सगळ्या गोष्टींचं, हे आपल्याला वेगवेगळ्या सेशन्समध्ये वेगवेगळ्या विषयाचं ट्रेनिंग देणार आहेत. यासाठी आपण त्या आपदा मित्रांना एक किट देतो आहोत, ज्याच्यामध्ये प्रथमोपचार कसे करायचे आहेत त्याच्याबद्दलचं साहित्य असेल. त्यांना आपण आपदा मित्राचं T-shirt देणार आहोत, एक आयडेंटिटी कार्ड देणार आहोत, जेणेकरून रेस्क्यूच्या ठिकाणी ते तात्काळ पोहोचून तिथे रेस्क्यू वर्कमध्ये सहभागी होऊ शकतील. उल्हासनगरमध्ये आणि अंबरनाथमध्ये वारंवार फ्लड येत असतं, मग त्यासाठी नक्की काय करणार आहात, म्हणजे ते कसं रोखलं जाणार? यामध्ये शासन स्तरावरून सुद्धा अनेक प्रयोग होत आहेत. खूप चांगली गोष्ट आहे की याच्यामध्ये आता अलर्ट सिस्टीम जी आहे त्यासाठी पण आम्ही आता अहवाल पाठवतो आहोत. अलर्ट सिस्टीम अशी असेल की एखादी घटना घडली किंवा एक नदीच्या पातळी, एक धोक्याच्या पातळीवरून नदी जाणार आहे असं दिसलं की एक अलर्ट येईल सर्वांनाच, ज्याच्यामुळे ॲट अ टाईम आपल्याला कळेल की आता ही धोकादायक परिस्थिती होणार आहे आणि याचं आपण काळजी घ्यायला पाहिजे, इथून निघालं पाहिजे किंवा रेस्क्यू झालं पाहिजे. अशा अनेक गोष्टी घडता आहेत ज्या पॉझिटिव्ह आहेत. दुसरी अशी गोष्ट की आपण जनतेला ट्रेनिंगच्या माध्यमातून हे करतो आहोत, अलर्ट करतो आहोत,
अशा अजून काही गोष्टी येत आहेत. आय होप की नेक्स्ट टाईम असं काही घडणार नाही जे आत्तापर्यंत घडलेलं आहे. मॅम तसंच कार्यक्रम आपला रोटरी क्लबमध्ये पण झालेला आहे आणि तिथे नदी बचाव विहिरी बचाव असं हे केलेलं आलेलं, तर त्याविषयी काय सांगा तुम्ही? याच्यामध्ये असं आहे की आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आत्ता साजरा केला. 14 ऑक्टोबर 2022 एक शासन निर्णय आहे. शासनाने याच्यामध्ये चला जाणूया नदीला असा एक शासन निर्णय काढला आहे. मग या शासन निर्णयामध्ये असं आहे की महाराष्ट्रातल्या 10 नद्या त्यांनी आयडेंटिफाय केल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्या तालुक्यातली अंबरनाथ तालुक्यातली उल्हास नदी ही आयडेंटिफाय केली आहे. आता याच्यामध्ये असं करायचं आहे की नदीचे जे स्रोत आहेत ते व्यवस्थित आहेत का, ते जिओग्राफिकल कंडिशन तिथली जी आहे ती आज अनेकदा आपण बघतो प्रदूषणाने असेल, कचरा साठला असेल, नदीचे स्रोत तसे राहिले नाहीत जसे आधी असतात, त्याच्यामुळे ते आपण व्यवस्थित करणार आहोत. जनजागृती करणार आहोत. नदीला अमृतवाहिनी असं आपण नाव दिलेलं आहे. जी खरंच अमृतवाहिनी आहे ती आज नाल्याच्या स्वरूपामध्ये आहे. कारण आपण बघतो आपण MIDCनी अगदी चारी बाजूंनी हे झालेलो आहोत, तर MIDCमधून आलेली काही केमिकल्स असतील किंवा प्रदूषण असेल याच्याने नदी खराब झालेली आहे, आज पोल्युटेड झालेली आहे. तर यासाठी आपण जनजागृती पण करणार आहोत, साक्षरता मोहीम घेणार आहोत. त्याच्यानंतर नदीची जी प्रवाहातली जैवविविधता आहे ती टिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकंदरीत नदीला तिचं पूर्ववत जे हे आहे ते आपण स्वरूप देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि याच्यामध्ये सर्व विभागांचा सहभाग असणार आहे. अशा प्रकारे मॅमने आपल्याला इथे माहिती दिलेली आहे आणि नदी बचाव त्याचबरोबर आपत्तीजनक विभागात कसं कार्यरत करणार आहेत याची माहिती दिलेली आहे. शीतल मोरे, मेट्रो न्यूज, अंबरनाथ. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.